खराडी चषक 2022 अंतिम दिवस पहिली सेमीफायनल निहाय 11 मान सातारा वर्सेस निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनगावडी पुणे। पहिला चेंडू रिवर्स स्वीप आणि खेळला एक सनसनीत चौकार, 4 रन, विजय होणार साकार, सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार, माजी नगरसेवक सन्माननीय महादेव पठारे यांचा खनखनीत चौकार। पिल्लू विना रंगच नाही अग बाय अग बाय अग बाय। चार धावा धाव फलकावरती चौकारानं केलेली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय। सेमीफायनल क्रमांक 1 पुणे वर्सेस सातारा, सातारा वर्सेस पुणे अशी लढत नक्कीच क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळेल। या दरम्यान मात्र आपण पाहतोय लागोपाठचा दुसरा सनसनीत चौकार, 4 रन, विजय होणार साकार, सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार, माजी नगरसेवक सन्माननीय महादेव पठारे यांचा खनखनीत चौकार। आठ धावा स्कोर कार्ड वरती लागोपाठच्या दोन चेंडू वरती खेचलेले सहजकम बरोबर चर्चा झालेली होती। हा, चार बॉल नंतर आतमध्ये प्लेयर, एक प्लेयर आतमध्ये जाऊ शकतो। आता गेलेला जो प्लेयर आहे ना, बरं का, चार बॉल नंतर आतमध्ये या, आता जो प्लेयर आतमध्ये गेलेला आहे। ऑलरेडी 10 मध्ये खेळत होते, एक इन झालाय, एक एक प्लेयर पंच, एक प्लेयर चार चेंडू नंतर आतमध्ये येईल। दोन चेंडू झाले, चार चेंडू नंतर एक प्लेयर आतमध्ये येईल। आठ धावा धावफलकावरती नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय। षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे, ते पहिलं षटक। दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती नसणार आहे। आज प्रतिष्ठा शेवटपर्यंत पणाला लागेल, खराडी चषकाची फायनल जिंकायची आहे आणि नक्की जिंकण्यासाठीची तगमग प्रत्येकाची आपल्याला पाहायला मिळतीये। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती या ठिकाणी चालू आहे। पहा, परत एकदा आक्रमण केलंय, शतरक्षक पाठलाग करतोय, शेवटच्या क्षणी चेंडूला फीड केले, त्या ठिकाणी काही धावा नक्कीच वाचवल्या गेल्यात। स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र स्कोर कार्ड वरती धावा आहेत, षटक क्रमांक पहिलं चालू असताना 10 धावा स्कोर कार्ड वरती बिनबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत। सन्माननीय बापू वसंत पठारे आपलं या खराडी चषकामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत।
सन्माननीय संभाजी पठारे, सन्माननीय संजय माने, शिवसेना नेते सन्माननीय राजू सावंत, आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय विजय होणार चौकार चार रन, विजय होणार साकार, सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार, माजी नगरसेवक सन्माननीय महादेव पठारे यांचा खनखनीत चौकार। पिल्लू विना रंगच नाही अग बाय अग बाय अग बाय। मनसे पुणे शहर उपाध्यक्ष अरुण येवले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो। सन्माननीय कैलास गवारे, सन्माननीय संजय माने, शिवसेना नेते राजू सावंत, सन्माननीय सुरेश सोनवणे, आणि यानंतर जी मॅच होणार आहे हे सगळे प्लेयर आपल्याला आतमध्ये दिसणार आहे सेलिब्रिटी मॅच मध्ये। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, सहा चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओहोर संपली। सन्माननीय पप्पू शेट गरुड, चिटणीस भाजपा पुणे शहर। वॉचमॅन फोर व्हीलर गाड्या सोडायच्यात फक्त गेटवर, टू व्हीलर नाही, फोर व्हीलर, टू व्हीलर अलाउड नाही, टू व्हीलर गेटच्या समोर काढून घ्या, गेट समोर ज्या टू व्हीलर लावले ते काढायला लावा। चौदा धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय, षटक क्रमांक या ठिकाणी या। हॅलो 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 चेक, फोर व्हीलर सोडा, फोर व्हीलर, चौदा धावा स्कोर कार्ड वरती आपण अडीकरी पाहतोय। षटक क्रमांक पहिला संपलाय, पाच षटकांचा खेळ मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे। पुणे वर्सेस सातारा, सातारा वर्सेस पुणे, ही लढत नक्कीच क्रिकेटच्या रसिक पाहतायत। वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू नक्कीच आपण अडीकरी पाहतोय। हा गेला वाईड, युवा नेते सन्माननीय नवनाथ एकनाथ पठारे यांच्याकडून एक रन। 15 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय। हा चेंडू डॉट आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्क वरती विक्रांत, षटक क्रमांक दुसरं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय। युवा नेते सन्माननीय संतोष बापू पठारे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, मनापासून हार्दिक स्वागत। अप्रतिम चेंडू, आणि एक इनिंग झाल्यानंतर प्लेइंग इलेव्हन सेलिब्रिटी मॅचची देखील तयार करायची आहे। दोन टीम कशा असतील, जे कॅप्टन आहेत त्यांनी प्लेइंग इलेव्हन तयार करायची आहे। षटक क्रमांक दुसरा चालू असताना बिनबाद 15 धावा स्कोर कार्ड वरती सागर निकम आणि विठ्ठल चव्हाण। आपण या ठिकाणी पाहतोय मिड ऑनच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय, शत्रक्षण सुरेख, धावफलक जर पाहिलं तर मात्र धावफलकावरती धावा आहेत, 15 धावा। निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे वर्सेस निहाय 11 मान सातारा यांच्यातील लढत पहा, विकेट पाहायला मिळते, यश मिळते निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लबला। फलंदाज बाद, संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट, उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी। दुसरा षटक चालू आहे, स्कोर कार्ड वरती धावा, त्या 15 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये। जय बनकर मैदानाच्या आतमध्ये, काळ भैरवनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय राहुल पठारे
या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र उपस्थित झालेले आहेत. राहुल पटारे साहेब आपलं देखील मनापासून चंदननगर वॉरियर्स आयोजक सन्माननीय पप्पू शेठ गरुड चिटणीस भाजपा पुणे शहर यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. 15 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक चालू आहे ते दुसरं षटक. सेमीफायनल क्रमांक एक पुणे वर्सेस सातारा, सातारा वर्सेस पुणे, निहाय इलेवन मान सातारा वर्सेस निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे अशी लढत क्रिकेटच्या रस्त्यात पाहत आहेत. सातारा संघ करतोय फलंदाजी, स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 15 एका गाड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक चालू आहे ते दुसरं षटक. पाहूया कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केली जाते. 15 रन 15 धावा दुसरं षटक प्रगती पथावरती चालू आहे. ओ हा चेंडू अंगावरती जाऊन पूर्णपणे आदळतोय, मला वाटतं क्लीन बोल्ड यष्टन वरती जाऊन चेंडू आदळलाय. क्लीन बोल्ड संधी साधून थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट. उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. थँक्यू. दुसरं षटक चालू आहे 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करणारा संघ आहे निहाय इलेवन. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील हा संघ आहे. तर शतरक्षण करणारा संघ पुण्यनगरीतीलच निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे हा संघ करतोय शतरक्षण. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 15 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक चालू आहे ते दुसरं षटक. शांत वातावरण जी सुरुवात केली होती अतिशय प्रभावी, परंतु तदनंतर विक्रांतनं लागोपाडच्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्या आणि धावफलकाला देखील थोडस रोखून ठेवण्यात यश येते पुणे संघाला मैदानाच्या आतमध्ये 15 धावा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. हा चेंडू सुसाट वेगात सीमारेषा पार होईल, मिळतोय तो चौकार 4 रन. विजय होणार साकार, सीमारेषा भेदून जातोय एक प्रतिम चौकार. माजी नगरसेवक सन्माननीय महादेव पठारे यांचा खनखनीत चौकार. पिल्लू विना रंगच नाही अग बाय अग बाय अग बाय जानू विना. 19 धावा षटक संपली 2 उर्वरित 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 19 रन लॉस ऑफ 2 विकेट निहाय इलेवन मान सातारा. जेवढा वेळ वाचवता येईल कृपया वेळ वाचवा, संयोजकांच्या सूचना आहेत माझ्यापर्यंत, कारण 10 टाइम होता, थोडासा उशीर आहे. नक्कीच सामने चालू झालेत, 5 सामने आपल्याला घ्यायचे आहेत, दिवसभरात बरेचसे मान्यवर येणार आहेत आणि सगळं वेळेचं नियोजन आपल्यालाच करावं लागणार आहे. दहिवडी मान म्हणजे मान तालुका आहे, दहिवडी गाव आहे आणि जिल्हा सातारा आहे. एकोणीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावर षटक संपली 2 4 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये जो बाकी आहे. जे जे क्रिकेटचे दर्शक लाईव्ह बरोबर जोडले असतील, लाईव्ह आनंद घेणाऱ्या प्रेक्षक राजाचा देखील आम्ही चंदननगर वॉरियर्स आयोजक सन्माननीय पप्पू शेठ गरुड चिटणीस भाजपा पुणे शहर यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आज दिवसभर फार मोठी मजा मैदानावरती येणार आहे, नक्कीच मैदानावरती या, आनंद घ्या. तुमच्या बसण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी यावर्षी खास आपण केली आहे, आकर्षक पॅव्हिलियन आणि आपण पाहतोय त्या पॅव्हिलियनमध्ये गर्दी देखील व्हायला सुरुवात झाली आहे. जसाही पहिला सामना नक्कीच चालू होतोय. स्कोर कार्डवरती 19 2 गड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक तिसरं चालू आहे. इरफान भाईंचं देखील आगमन, हार्दिक स्वागत. ओ क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, काय चेंडू टाकलाय सुधीर साबळे
अप्रतिम चेंडू एस्टन वरती जाऊन आदळतोय क्लीन बोल्ड संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी आता कसं वाटतय एकोणीस धावा तीन गडी बाद षटक क्रमांक तिसरा नक्की चालू होतोय सुधीर साबळेचा इतिहास अगोदरच मी सांगितला जुन्नर तालुक्यातील हा खेळाडू सर्वप्रथम अनेक लोकल क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्या जेपीएल मध्ये दमदार कामगिरी पाहायला मिळाली एक सिरीज नक्की जेपीएलची जिंकली ट्विलर बाईक जिंकली होती आणि त्यानंतर आज रोजी अनेक प्रोफेशनल टीम मधून या गोलंदाजाला मागणी आहे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत त्रिफळा उद्ध्वस्त स्कोर कार्ड वरती 19 तीन गाड्यांच्या बोबदल्यात षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती चालू आहे सुमित आवटे आहेत माझ्या शेजारी नक्कीच आपण पाहतोय बरचसं क्रिकेट ते मुंबई परिसरात खेळत असतात प्रसिद्ध खेळाडू आहेत ओ हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय सिंगल घेतली जाते चेंडू निसरतोय सटकतोय जातोय सीमापार चार रन चौकार विजय होणार साकार सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार माजी नगरसेवक सन्माननीय महादेव पठारे यांचा खनखनीत चौकार थँक्यू निया इलेवन दहीवडी मान सातारा संघ करतोय फलंदाजी तर निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे संघ करतोय शतरक्षण आणि या दोन संघांच्या दरम्यान चालू आहे लढत षटक क्रमांक तिसरा 23 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात ओ हा फटका परत एकदा आक्रमण चेंडूस पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर खनखनीत चौकार चार रन विजय होणार साकार सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार माजी नगरसेवक सन्माननीय महादेव पठारे यांचा खनखनीत चौकार धाव फलकावरती नजर टाकली तर धावा त्या 27 तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये समालोचन कक्षात उष्णता तर जाणवतेच परंतु त्याच्या डबल उष्णता मैदानाच्या आतमध्ये जाणवताना आपल्याला पाहायला मिळते ज्वालाग्रही फटके आपण दोनही चेंडूवरती पाहिले सनसनीत चौकार सुधीर साबळेनं पहिल्या चेंडूवरती क्लीन बोर्ड केला परंतु त्यानंतरच्या दोन चेंडूवरती सुधीर साबळेवरती केलेलं आक्रमण लागोपाठचे दोन चौकार आपण त्या ठिकाणी पाहिले ओ आणि आज बरोबर लागोपाठचा हा तिसरा असेल सनसनीत चौकार चार रन विजय होणार साकार सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार माजी नगरसेवक सन्माननीय महादेव पठारे यांचा खनखनीत चौकार स्कोर कार्ड वरती धावा तिसऱ्या षटक चालू असताना 31 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यावर एक निहा इलेवन दहीवडी मान षटक क्रमांक चालू आहे तिसरा षटक लागोपाठ तीन चेंडूवरती तीन सनसनीत चौकार खेचलेत फलंदाज भूषणने स्टेप आउट आपण या ठिकाणी पाहतोय फॉलो थ्रू मध्ये सुंदर अशा प्रकारचं शतरक्षण त्या ठिकाणी जे केले जात आहे धावफलक जर पाहिलं तर मात्र धावफलक स्थिर 31 धावा तीन गाड्यांच्या बोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय मारा करण्यासाठी परत एकदा सुधीर साबळे तयार होतोय हा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये पहा तीन चौकार खेळून देखील फक्त 12 धावा खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये सुधीर साबळेनं
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, सहा चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली। सन्माननीय पप्पू शेट गरुड चिटणीस भाजपा पुणे शहर यांचकडून ओहोर संपली। निहा इलेवन दहीवडी मान संघाचा धावफलक 31-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे। एकतीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ मात्र जो बाकी आहे। शांत अशा प्रकारचं वातावरण आपण या ठिकाणी पाहतोय। पहिली सेमीफायनल अतिशय रोमहर्षक होईल, कारण की काल आपण सामने पाहिले 5 षटक 6 षटक प्रत्येक सामना काल रोमहर्षक झाला होता। जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल। फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ कोणता आहे, काही वेळात त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल। हा फटका गॅप मध्ये नक्की चेंडू आहे, शतरक्षक चेंडूवरती येईपर्यंत दुसऱ्या धावेसाठी निश्चित प्रयत्न केला जाईल आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते। धावफलक जाऊन पोहोचेल 34 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, षटक क्रमांक 4 चालू आहे, 6 षटकांची नक्कीच लढत आहे। सातारा वर्सेस पुणे, पुणे वर्सेस सातारा, दहीवडी मान सातारा संघ करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी। सन्माननीय अक्षय पठारे आणि त्याचबरोबर श्रेयस झेंडे हे देखील क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित होत आहेत, हार्दिक स्वागत। धावफलक 35 दबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 पॉइंट 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय। हा चेंडू हलक्याच्या हाताने नक्की चेंडूला दिशा दिली आहे, शतरक्षक चेंडूवरती येतोय, ओ दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी केली दिशाहीन आणि पहा ज्या ठिकाणी पाहिजे होती सिंगल त्या ठिकाणी येतात 3। गलथानपणाला क्रिकेटमध्ये थारा नसतो, चुकांना क्रिकेटमध्ये थारा नसतो, एक एक धाव फार महत्वाची आहे, एक एका धावेनं सामने गमवावे लागतात आणि ही मैदानाच्या आतमध्ये सेमी फायनल चालू आहे। स्कोर कार्ड वरती धावा आहेत 38 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये, षटक क्रमांक 4 चालू आहे। हा फटका शतरक्षक चेंडूवरती येतोय, झेल टिपला जातोय आणि याच बरोबर असेल विकेट, फलंदाज बाद। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट, उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी। आता कसं वाटतंय, अडोतीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्या, षटक क्रमांक 4 चालू असताना आपण या ठिकाणी पाहतोय न्याय 11 दहीवडी मान। नवीन फलंदाज वसीम मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय। अडोतीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात, षटक क्रमांक चालू आहे, ते 4 षटक। दर्शकांची फार मोठी गर्दी, हा फटका आपण पाहतोय, शतरक्षक चेंडूवरती येईल, घेतली जाईल ती सिंगल, एक धाव या ठिकाणी घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी अप्रतिम आणि ही दुसरी धाव पूर्ण केली जाते।
षटक संपले ते एकूण चार, दहाची सरासरी आपण पाहतोय, धाव फलकावरची धाव आहेत त्या 40, निहाय 11, दहीवडी मान। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, सहा चेंडूंचा डाव होऊनि ही पहा ओहोर संपली। सन्माननीय पप्पू शेट गरुड चिटणीस भाजपा पुणे शहर यांच्याकडून ओहोर संपली। बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे, चार षटक संपल्यानंतर 40, दहाची सरासरी नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय। 12 चेंडू मात्र शिल्लक आणि गोलंदाजी मार्गावरती येतोय सुधीर साबळे षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी। प्रेक्षकांना सांगू इच्छितो चालू असलेला सामना आपण पाहतोय, निहाय 11 दैवडी मान, सातारा जिल्ह्यातील नक्की संघ, तर दुसऱ्या बाजूला आपले पुणे जिल्ह्यातील निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे हा संघ करतोय मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण। टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय, मारा करण्यासाठी गोलंदाज, गोलंदाजी मार्गावरती तयार। रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरवला गेलाय सुधीर साबळे, डॉट बॉल टाकतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकतोय। स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 40 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत, चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती या ठिकाणी चालू आहे। सुधीर परत एकदा तयार, लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट, अप्रतिम गोलंदाजी आपण त्या ठिकाणी पाहतोय। 40 वरती स्कोर कार्ड स्थिर, गाडीचा आरसा आहे तो डोळ्यावरती होतोय बॅट्समनच्या, ती गाडीच काढून घ्या ना। चाळीस धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती या ठिकाणी चालू आहे। आणि आता मात्र खेळलाय एक अप्रतिम सनसनीत चौकार, 4 रन, विजय होणार साकार, सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार, माजी नगरसेवक सन्माननीय महादेव पठारे यांचा खनखनीत चौकार। चव्वेचाळीस धावा, चार गाड्यांच्या मोबदल्यात 3 चेंडू आतापर्यंत टाकले, 4 धावा खर्च केल्यात, उर्वरित 3 चेंडू होती अभिराजे पठारे हे देखील व्यासपीठावरती येत आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत। सकाळच्या सत्रात मान्यवरांनी केलेली नक्कीच गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय, यानंतर आपल्याला पाहायला मिळेल सेलिब्रिटी मॅच। हा चेंडू घेतली जाईल ती सिंगल, एक धाव या ठिकाणी वेगवान घेतली गेली, धाव फलक जर पाहिलं तर मात्र 45 धावा स्कोर कार्ड वरती षटक 5 प्रगती पथावरती या ठिकाणी चालू आहे। सन्माननीय किरण पठारे हे देखील या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित आहेत, आपलंही मनापासून स्वागत। पंचेचाळीस धावा, चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये, आणि हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय। स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 45, चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटक प्रगती पथावरती या ठिकाणी चालू आहे। शांत वातावरण,
नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय दहिवडी मान सातारा फलंदाजी करतोय, पुणे संघ शतरक्षण करतोय। दोन संघाच्या दरम्यान द्वंद्व शेवटपर्यंत रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर बेट्स बॅट्समन साठी आणखीन एक पारितोषिक आले, एक आकर्षक अशा प्रकारची बॅट जी आहे जानवी 24 स्पोर्ट्स, हर्षल कागडे आणि सोनू सोळंकी यांच्या वतीने ती बॅट असेल। धन्यवाद। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकेट, फलंदाज बाद, स्कोर। क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला, नगरसेवक सन्माननीय महेंद्र पठारे यांची बळीची टाळी। पाच षटक 46 धावा, शेवटचं अंतिम अखेरचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल। पाच षटक 46 धावा शेवटच्या षटकात, दहिवडी मान सातारा संघ निहाय 11 संघ कितपत धावसंख्या वसूल करतोय ते मात्र पाहायचंय। आणि निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे कोणत्या गोलंदाजाचा वापर शेवटच्या षटकासाठी नक्कीच करणार आहे। संतोष नलावडे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो पोहोचलाय, रोहन खरात हाफच्या दिवशी नक्कीच खऱ्या अर्थानं हिरो ठरला होता। क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 6 चेंडू 13 धावा लागत असताना रोहन खरातच्या हातात चेंडू सोपवला होता आणि अतिशय दर्जेदार गोलंदाजी त्याने केली होती। आणि सामना त्या ठिकाणी मात्र निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब संघ जिंकला होता। रोहन खरात अतिशय कमी वयात क्रिकेट कारकिर्दीला केलेली सुरुवात, मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा गाजवतोय। ओ आक्रमण केलंय, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जाईल, सीमारेषेच्या बाहेर षटकार, 6 धावा। फटका असा धुआधार, हा गेला षटकार, युवा नेते सन्माननीय सुरेंद्र दादा पठारे यांचा दणदणीत षटकार। या ठिकाणी उपस्थित होत आहेत नगरसेवक सन्माननीय योगेश मुळीक यांचं या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आगमन होत आहे। मनापासून हार्दिक अशा प्रकारचं स्वागत। नगरसेवक योगेश भाऊ मुळीक आणि त्यांच्या समवेत आलेला त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांचं खराडी चषकात चंदननगर वॉरियर्स आयोजक सन्माननीय पप्पू शेट गरुड चिटणीस भाजपा पुणे शहर यांच्या वतीने हार्दिक स्वागत। विकेट विकेट फलंदाज बाद, संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट, उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी। धाव फलकावरती धावा 52, 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक चालू आहे ते 6वं षटक। यानंतर आपल्याला पाहायला मिळेल सेलिब्रिटी मॅच, बावन्न धावा धावफलकावरती आहेत। संतोष नलावडे देखील नक्कीच माघारी परतलाय।
नंतर नवीन फलंदाज बाजीराच्या आतमध्ये पोहोचलाय. आणि चेंडू आपण पाहतोय डॉट निर्धाव. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर खनखनीत सनसनीत चौकार चार रन. फायर पाहुनी मोका हा मारलाय चौका नगरसेवक सन्माननीय योगेश मुळीक यांचा सनसनीत चौकार. नाम सुन के फ्लावर समझे क्या फायर एम छप्पन्न धाबा सहा गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक सहा व प्रगती पथावरती या ठिकाणी चालू आहे. हा फटका शतरक्षक चेंडूवरती येतोय जेल त्या ठिकाणी टिपला जातोय विकेट आणखीन एक झटका. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला नगरसेवक सन्माननीय महेंद्र पठारे यांची बळीची टाळी. थँक्यू. या ठिकाणी उपस्थित होत आहेत वडगाव शेरी भाजपा अध्यक्ष शशी बोडके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय योगेश शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय ऍडव्होकेट सचिन पठारे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनापासून स्वागत. त्याचबरोबर आकर्षक अशा प्रकारचे टी शर्ट संपूर्ण या क्रिकेटच्या स्पर्धेला देणारे उद्योगपती सन्माननीय यशवंत मामा चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मनापासून स्वागत सन्माननीय माऊली पठारे आपणही आवर्जून उपस्थित आहात ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उत्कृष्ट गोलंदाजासाठी तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय लक्ष्मण पठारे आपण पाहिले शिस्तबद्ध संघासाठी ते 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. कैलासवाशी रामदास रंगनाथ पठारे यांच्या स्मरणार्थ नक्कीच त्यांच्या माध्यमातून जे देण्यात आलेलं आहे. आपणही आलात आपलं हार्दिक स्वागत. खराडीचे युवा नेते सन्माननीय सचिन कोंडीभाऊ पठारे आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक स्वागत. टार्गेट आहे 57 धावांचं 57 इज टार्गेट. मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत आहेत कारण की पहिली सेमी झाल्यानंतर असेल सेलिब्रिटी मॅच. छत्तीस चेंडू आणि 57 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. सन्माननीय संतोष खांदवे यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. मनापासून हार्दिक स्वागत. चला आता चालू होणं गरजेचं आहे. शेवट
शरद पारगे आणि आनंद चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आनंद चव्हाण यांचं गत वर्षीचं रेकॉर्ड पाहिलं तर जवळजवळ 20 ते 25 च्या आसपास अर्धशतक नक्कीच त्यांनी लगावलेली होती. अनेक स्पर्धा आपल्या बॅटने नक्कीच गाजवल्यात. तर शरद पारगेचा खेळ कालच क्रिकेटच्या रसिकांनी मैदानावरती अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे. आनंद चव्हाण आणि दुसऱ्या बाजूला शरद पारगे ही जोडी मैदानाच्या आतपर्यंत. 36 चेंडू 57 धावांची गरज. अमन स्पोर्ट्स विरार आणि विक्रोलियन्स आपण ताबडतोब या ठिकाणी कॅप्टननी संपर्क करायचा आहे. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित असाल तर संपर्क करा ताबडतोब विक्रोलियन्स मुंबई आणि अमन स्पोर्ट्स विरार ताबडतोब संपर्क करा. छत्तीस चेंडू 57 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. पहिला चेंडू आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला येताना जो पाहायला मिळतोय. सिंगल घेतली जाईल, एक धाव या ठिकाणी जी घेतली जाईल आणि खातं मैदानाच्या आतमध्ये खोललं जातंय. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब पुणे या संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये खोललं जातंय. 35 चेंडू 56 धावा आता समीकरण नक्कीच या ठिकाणी असेल. पस्तीस चेंडू 56 धावा षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे. पहिलं षटक एक धाव स्कोर कार्ड वरती लागताना आपण पाहतोय. प्लेइंग 11 तयार करणं गरजेचं आहे. सेलिब्रिटी मॅच मध्ये कोणत्या दोन टीम असतील? सन्माननीय हनुमंत खरात हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. शतरक्षक चेंडूवरती आपण या ठिकाणी पाहतोय. उत्कृष्ट पंचासाठी ज्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. हनुमंत खरा साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या दात्यांमुळेच खऱ्या अर्थाने ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित करणं नक्कीच प्रत्येक वर्षी सोपं जातं अखंडपणे. पप्पू शेठ गरुड आणि त्यांच्या मित्रपरिवाराला सहकार्य या बक्षीसदात्यांचं नक्कीच असतं. आणि म्हणून गेली 15 वर्ष एवढा भव्य दिव्य अशा प्रकारचा क्रिकेट उत्सव आपण नक्कीच पार पाडत आहोत. 3 धावा धावपलकावरती 33 चेंडू 54 धावा शरद पारगे आणि आनंद चव्हाण जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक पहिलं भूषण या ठिकाणी टाकतो आहे आणि चौकार नक्कीच आपण पाहतोय. 4 रन पाहुनी मोका हा मारलाय चौका नगरसेवक सन्माननीय योगेश मुळीक यांचा सनसनीत चौकार. नाम सुन के फ्लावर समझे क्या फायर एम सात धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं प्रगती पथावरती चालू असताना
32 चेंडू 50 धावा जिंकण्यासाठी आवश्यक 32 चेंडू 50 धावा जिंकण्यासाठी आवश्यक हा फटका कवरच्या दिशेला 200 चेंडूचा पाठलाग करताय दुसऱ्या धावेचा प्रयत्न ही दुसरी धाव पूर्ण केली जाते वेल रनिंग बिटवीन द विकेट चेंडू जाईल सीमा पार खणखणीत चौकार फायर एम पाहुनी मोका हा मारलाय चौका नगरसेवक सन्माननीय योगेश मुळीक यांचा सनसनीत चौकार नाम सुन के फ्लावर समझे क्या थँक्यू फायर एम दोन टीम कोणत्या असतील त्या दोन टीमला नावं काय असतील आणि त्या दोन टीम मधले खेळणारे खेळाडू तर नियोजन होईल सेलिब्रिटी मॅचचं स्कोर कार्ड वरची धावा आपण पाहतोय 11-31 चेंडू 46 धावा जिंकण्यासाठी आवश्यक ओ हा फटका आपण पाहतोय परत एकदा चेंडूचा पाटला चेंडू वन सीमा पार खणखणीत सनसनीत अशा प्रकारचा चौकार 4 रन विजय होणार साकार सीमारेषा भेदून जातोय एक प्रतिम चौकार माजी नगर सेवक सन्माननीय महादेव पठारे यांचा खणखणीत चौकार तीच चेंडू 42 धावांची गरज तीच चेंडू 42 धावा जिंकण्यासाठी आवश्यक 15 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक पहिलं संपलंय शांत अशा प्रकारचं वातावरण नक्कीच आहे सेमी फायनल क्रमांक 1 15 धावा षटक क्रमांक पहिलं संपलंय तीच चेंडू 42 धावा जिंकण्यासाठी आवश्यक खास करून आकर्षण सेलिब्रिटी मॅचचं देखील खराडी चषकामध्ये असतं कारण की विविध पक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन ही सेलिब्रिटी मॅच खेळत असतात तीच चेंडू 42 धावा 15 धावा स्कोर कार्ड वरती नक्कीच आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला नक्कीच आनंद चव्हाण खेळला फटका शतरक्षक चेंडू वरती येईल फीड केला जाईल चेंडू घेतल्या जात आहेत त्या दोन धावा आनंद चव्हाण नावाचं वादळ गेली कित्येक वर्ष टेनिस विश्वामध्ये घोंगावताना आपण पाहतोय आनंद चव्हाण जेवढी आक्रमकता आहे तेवढी तंत्रशुद्धता त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवरती नक्कीच उभा राहतो ओ परंतु आता एकटे उद्ध्वस्त केल्यात काय चेंडू टाकले आनंद चव्हाणला संतोष नालावडेनं त्रिफळा बाद केले आनंद चव्हाण बाद क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला नगरसेवक सन्माननीय महेंद्र पठारे यांची बळीची टाळी थँक्यू डीजे पवन खराडीवाला दणदणीत आवाज आपल्या कानापर्यंत नक्कीच पोहोचताना आपल्याला पाहायला भेटवे 17 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरा चालू आहे 28 चेंडू 40 धावा जिंकण्यासाठी मात्र आवश्यक आपण या ठिकाणी पाहतोय खेळ शेवटपर्यंत रंगणार आहे रंगतदार अशा प्रकारची लढत क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळणार आहे आनंद चव्हाण झालाय बाद तर आनंदच्या जागेवरती नवीन फलंदाज कृष्णा पवार मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय थरार रोम हार शकता शेवटपर्यंत या सामन्यात देखील पाहायला मिळेल नितीन सर अतिशय सुंदर अशा प्रकारचं गुणलेखन करतायत स्कोरिंगचं काम करतायत त्यांचंही मी मनापासून स्वागत करेल 17 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 28 चेंडू 40 धावा जिंकण्यासाठी मात्र आवश्यक पहिली सेमी फायनल सातारा वर्सेस पुणे पुणे वर्सेस सातारा निहाय लेवन दहीवडी मान आणि त्यांच्या विरोधात निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी अशी लढत नक्की या ठिकाणी चालू आहे भुजबळ सरांचं देखील आगमन समालोचक मनापासून हार्दिक अशा प्रकारचं स्वागत
जिम करून ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। चला मुंबई टीम ताबडतोब संपर्क करा विक्रोलियन्स। चला ताबडतोब फक्त टॉस घ्यायचा आहे, टॉस घ्यायचा आहे फक्त मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये। चला विक्रोलियनचा कॅप्टन योगेश दादांचं नक्की शेड्यूल बिझी आहे, टॉस घ्यायचा आहे, विनंती करतो। चला मुंबई कुणीतरी चला एक जण विक्रोलियन्स फायर एम पाहुनी मोका हा मारलाय चौका नगरसेवक सन्माननीय योगेश मुळीक यांचा सनसनीत चौकार। नाम सुन के फ्लावर समझे क्या फायर एम अमन स्पोर्ट्स, अमन स्पोर्ट्स कॅप्टन चालक आणि आणखीन एक सनसनीत अशा प्रकारचा चौकार, चार रन, विजय होणार साकार। सीमारेषा भेदून जातोय एक प्रतिम चौकार, माजी नगरसेवक सन्माननीय महादेव पठारे यांचा खनखनीत चौकार। पिल्लू विना रंगच नाही अगबाय अगबाय अगबाय। थँक्यू सन्माननीय मयूर झेंडे हे देखील क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित होत आहेत। मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत। प्लेइंग इलेव्हन झाली का दोन्ही टीमची, प्लेइंग इलेव्हन झाली का दोन्ही टीमची, टीमची नावं आणि प्लेइंग इलेव्हन नावं ठरवा, प्लेइंग इलेव्हन तयार करा। विरार संघ अमन स्पोर्ट चला, अमन स्पोर्ट्स विरार आणि विक्रोलियन्स मुंबई संपर्क करा। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली, सहा चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली। सन्माननीय पप्पू शेठ गरुड चिटणीस भाजपा पुणे शहर यांच्याकडून ओहोर संपली। थँक्यू। टॉस होतोय सन्माननीय नगरसेवक योगेश दादा मुळीक यांच्या शुभ हस्ते। पलीकडच्या कक्षात जे मान्यवर मंडळी आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक संपन्न होतोय, सेमी फायनल क्रमांक 2 चा। सुरुवात प्रभावशाली, दमदार सुरुवात, एक विकेट नक्कीच गमावली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शरभ पारगे आणि कृष्णा पवार दमदार खेळ करताना पाहायला मिळत आहेत। कृष्णा पवार जसाही पोहोचलाय स्फोटक फटके त्याच्या बॅट मधून देखील येताना पाहायला मिळत आहेत। 24 चेंडू 31 धावा असं सामन्याचं समीकरण तयार झाले। तेराची सरासरी बनवल्या गेल्या त्या धाबा 26 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। 24 चेंडू 31 धाबा सामन्याचं समीकरण तयार झाले। चोवीस चेंडू 31 धावांची गरज। दरम्यान सिंगल घेतली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, याच बरोबर दुसरी धाव पूर्ण केली जाते, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। तर नक्कीच अतिशय व्यस्त कार्यक्रमातून योगेश दादा मुळीक यांनी या क्रिकेटच्या स्पर्धेला मात्र जी भेट दिली दादांचं मात्र मनापासून आभार। चंदननगर वॉरियर्स आयोजक पप्पू शेठ गरुड चिटणीस भाजपा। स्कोर कार्ड जर पाहिलं स्कोर कार्ड वरती धावा 28 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय। मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय। 22 चेंडू 29 धावा सामन्याचं समीकरण तयार होताना आपल्याला पाहायला मिळतंय। विजयदादा गलांडे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत।
21 चेंडू, 22 चेंडू, 29 धावा। आणि याच बरोबर कृष्णा पवारला परतावं लागेल महत्वपूर्ण विकेट। कृष्णा पवार बाद क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला। नगरसेवक सन्माननीय महेंद्र पठारे यांची बळीची टाळी। बॅट ची कडा लागली गेली, त्यानंतर मात्र टिपल्या गेलेला झेल आपण या ठिकाणी पाहतोय। कृष्णा पवार दर्जेदार फलंदाजी करत होता, 6 चेंडू 11 धावांवरती कृष्णा पवार माघारी परतलाय। आणि आता सामन्याचं समीकरण असेल 21 चेंडू शेवटचे शिल्लक आणि बनवायच्या 29 धावा। युवा नेते सोमनाथ नारायण पठारे हे देखील क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित होत आहेत। एकवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 29 धावांची गरज। 28 धावा स्कोर कार्ड वरती आपण अधिकारी पाहतोय। 21 चेंडू 29 धावांची गरज। सिंगल घेतली गेली आहे, एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी अप्रतिम आपण त्या ठिकाणी पाहतोय। टाळ्यांचा कडकडाट होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुणे विरुद्ध सातारा, सातारा वर्सेस पुणे लढत चालू आहे। पुणे संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय। 20 चेंडू 27 धावांची गरज आहे। न्याय 11 दहिवडी मान सातारा वर्सेस निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे यांच्यातील लढत चालू आहे। सन्माननीय सोमनाथ पठारे यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन होतंय, मनापासून हार्दिक स्वागत। हा चेंडू हलक्याच्या हाताने मात्र चेंडूला खेळून काढले, पॉइंटच्या दिशेला सिंगल घेतली जाते, एक धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि धाव फलक जाऊन पोहोचेल या सिंगल बरोबर। 31 वरती 19 चेंडू शेवटचे शिल्लक आणि बनवायच्या त्या 26 धावा। 19 चेंडू 26 धावा, 26 धावा 19 चेंडू सामन्याचं समीकरण। दैवडी मान सातारा आणि पुणे यांच्यात हा सामना शेवटपर्यंत रोमहर्षक रंगतदार आटीतटीचा होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाही आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, परत एकदा गोलंदाज तयार। हा फटका शत्रक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय, कोणत्या प्रकारची धाव नसणार आहे। धाव फलक शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 18 बनवायच्या 26। 31 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण अडेकणी पाहतोय। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली। सन्माननीय पप्पू शेट गरुड चिटणीस भाजपा पुणे शहर यांच्याकडून ओहोर संपली। अठरा चेंडू शेवटचे शिल्लक आणि बनवायच्या त्या 26 धावा। 18 चेंडू 26 धावा 26 धावा 18 चेंडू नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय। शांत वातावरण नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय। प्रेक्षकांना देखील उत्कंठा लागली आहे की कोणता संघ फायनलला प्रवेश करेल। उपस्थित होत आहेत युवा नेते, 2 दिवसापूर्वी नुकताच ज्यांचा वाढदिवस आपण साजरा केला, सन्माननीय सुरेंद्रदादा पठारे यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे। मनापासून हार्दिक अशा प्रकारचं स्वागत दादांचं।
तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या वतीने हार्दिक स्वागत आणि क्रिकेट रसिकांच्या वतीने सुरेंद्रदादा पठारे युवा नेते यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा। अठरा चेंडू, 26 धावा, 18 चेंडू। सगळे मान्यवर आपल्याला सेलिब्रिटी मॅच मध्ये खेळताना नक्कीच पाहायला मिळणार आहेत। मला वाटतं गत वर्षी मॅन ऑफ मॅच घेतली होती सुरेंद्र दादांनी। 18 चेंडू, 26 धावा, 31 धावा स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत। 3 षटक संपली आहेत, मैदानाच्या आतमध्ये आहे दहिवडी मान सातारा आणि त्यांच्या विरोधात धनकवडी पुणे, या दोन संघांच्या दरम्यान लढत चालू आहे। पुणे संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय। 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज। हा चेंडू आपण पाहतोय, शतरक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू फेड केला जातोय। धाव फलक जर पाहिलं तर मात्र 32 वरती पोहोचलाय, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे चेंडू शिल्लक आहेत। 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज। 17 चेंडू आणि 25 धावांची गरज पुणे संघाला जिंकण्यासाठी आवश्यक। हा फटका झेल टिपला जातोय मोक्याच्या क्षणी विकेट, फलंदाज बाद। क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला। नगरसेवक सन्माननीय महेंद्र पठारे यांची बळीची टाळी। थँक्यू। शरद पारगे सलामीला गेला होता, चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळत होती। शरद पारगे बाद आहे तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना जो पाहायला मिळतोय अनुराग कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये अनुराग मोहिते। अगोदर देखील रेकॉर्ड सांगितलं मानाच्या करंडकामध्ये लागोपाठ 5 षटकार याच अनुरागने खेचले होते। हाफच्या दिवशी देखील अतिशय स्फोटक फलंदाजी अनुरागची पाहायला मिळाली होती। आपण या ठिकाणी पाहतोय सेमी फायनलच्या लढतीमध्ये कर्णधार पदाला साजेशी खेळी होणार का, संघाला विजय मिळवून देण्यात कॅप्टन कशा प्रकारची रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखतोय हे मात्र पाहायचंय। अनुराग मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज। 16 चेंडू 25 धावा जिंकण्यासाठी आवश्यक। प्लेइंग 11 पोहोचू बरं का, सेलिब्रिटी मॅच ची दोन टीम, टीमची नाव आणि प्लेइंग 11 कोणते खेळाडू असतील। सोळा चेंडू आणि 25 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक। शांत वातावरण नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय, घेतली जाईल ती सिंगल, 1 धाव या ठिकाणी घेतली जाते या दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार त्या ठिकाणी दिला गेलाय। प्रत्येक चांगल्या कामगिरीवरती नक्कीच आपण पाहतोय, टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांमधून देखील होताना पाहायला मिळतोय। जाणकार प्रेक्षक तुम्हाला कुठं पाहायला मिळतील तर आयटी टावरच्या या खराडीच्या क्रीडांगणावरती तुम्हाला जाणकार प्रेक्षक राजा पाहायला मिळेल। प्रत्येक दिवशी गर्दी केली आहे प्रेक्षकांनी। हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय, शतरक्षक चेंडू वरती येतोय, एक सिंगल घेतली, एक दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते, 2 धावा पूर्ण होत आहेत। धाव फलक जाऊन पोहोचतोय 35 वरती। आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील, 14 चेंडू 22 धावांची गरज। खेळ रंगलाय, खेळ रंगणार आहे, रोम हर्षकता नक्कीच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज। 14 चेंडू 22 धावा, 22 धावा 14 चेंडू, 35 धावा स्कोर कार्ड वरती, षटक क्रमांक चालू आहे चौथ। ओ हा चेंडू आपण पाहतोय, पहा कधी फलंदाज तर ठरतोय कधी गोलंदाज,
जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय आणि सामना रंगतदार अटीतटीचा क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतोय. आता चेंडू शिल्लक असतील शेवटचे 13 चेंडू आणि 22 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. आणि या दरम्यान बिग हिट केलाय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, बिग सिक्सर षटकार, फटका असा धुआधार, हा गेला षटकार. युवा नेते सन्माननीय सुरेंद्र दादा पठारे यांचा दणदणीत षटकार. नरसिंगच्या बॅट मधून निघतोय षटकार. 12 चेंडू 16 धावा सामन्याचं समीकरण तयार होताना जे पाहायला मिळतंय. दहिवडी मान सातारा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शतरक्षण करतोय, तर पुन्हा संघ फलंदाजी करतोय. निहाय 11 दहिवडी मान सातारा वर्सेस निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे यांच्यातील लढत रंगताना पाहायला मिळते. 12 चेंडू 16 धावांची गरज पुणे संघाला जिंकण्यासाठी आवश्यक. दुसरी सेमी फायनल जी होणार आहे आपण पाहतोय ठाणे जिल्ह्यातील अमन स्पोर्ट्स विरार आणि त्यांच्या विरोधात विक्रोलियन स्पोर्ट क्लब मुंबई हे दोनही संघ 15 वर्ष कराटे चषकामध्ये सहभाग घेत होते आणि 15 वर्षानंतर पहिल्यांदाच हे दोनही संघांनी मात्र सेमी फायनल गाठली आणि त्यांची गाठ सेमी फायनल मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम आले, दोन्ही टीमची नावं माझ्यापर्यंत आलेली आहेत. काळ भैरवनाथ 11 खराडी आणि खराडी वॉरियर्स खराडी अशी मॅच यानंतर सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बारा चेंडू 16 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. सन्माननीय नवनाथ पठारे वाईडच्या माध्यमातून ज्यांची ट्रान्स आपल्याला ऐकायला मिळते. ओ झेल टिपलाय विकेट, मोक्याच्या क्षणी महत्वपूर्ण क्षणी फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. सेलिब्रिटी मॅच चा जो टॉस होणार आहे सन्माननीय विजय गलांडे यांच्या शुभ हस्ते. काळभैरवनाथ 11 खराडी संघ जर पाहिलं तर मात्र संतोष बापू पठारे, यशवंतराव चव्हाण व्हाईस कॅप्टन, सुरेंद्रदादा पठारे, कैलास गव्हाणे ऍडव्होकेट, सचिन पठारे कॅप्टन, राजू सावंत, संजय माने, अरुण येवले, प्रतीक चव्हाण, सुरेश सोनवणे आणि शकर काळभोर. खराडी वॉरियर्स खराडी माऊली पठारे, लक्ष्मण पठारे, संतोष पठारे, किरण पठारे, मयूर झेंडे, नवनाथ पठारे, प्रयाग पठारे, सोमनाथ पठारे, संतोष खांदवे, गणेश बडे आणि अभिराजी पठारे. शेवटच्या चेंडू शिल्लक 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. खेळ रंगलाय, खेळ रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये पुण्यातील बेस्ट फिनिशर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे संदेश पार्टे मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक सामने संदेश पार्टेनं नक्की जिंकून दिलेत, लढवय या खेळाडू म्हणून ओळख, बेस्ट फिनिशर. आणि पहा हा फटका, सिंगल नक्कीच घेतली गेली आहे, एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, याच बरोबर ही दुसरी धाव पूर्ण केली जाते, दोन धावा पूर्ण होत आहेत. शेवटच्या चेंडू शिल्लक 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. कोण पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवतोय आणि फायनल मध्ये जाऊन दाखल होतोय येणारा काळ येणारा वेळ सांगून जाईल. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है लेकिन बीता हुआ पल वापस नहीं आता, एक एक क्षण महत्वाचा आहे कारण की वर्ष भर वाट पाहावी लागेल खराडी चषकाची, आज नहीं तो फिर कल कभी नहीं.
शेवटचे चेंडू 9 आणि बनवायच्या त्या 14 धावा। अनिल बोराटे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, विनंती आपण देखील व्यासपीठावरती यावं। शेवटचे चेंडू शिल्लक, सन्माननीय सौरव पठारे हे देखील उपस्थित झालेले आहेत, आपलंही मनापासून स्वागत। दरम्यान सिंगल घेतली गेली आहे, एक धाव त्या ठिकाणी जी घेतली गेली आहे। सामन्याचं समीकरण परत एकदा बदलतंय, निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे संघाला जिंकण्यासाठी शेवटच्या 8 चेंडूत 13 धावांची गरज। न्याय इलेवन दहिवडी मान आणि त्यांच्या विरोधात निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे, ही लढत चालू आहे। सन्माननीय निखिल पठारे आपणही आलात, आपलंही स्वागत, विनंती आपण देखील व्यासपीठावरती यावं। त्यांच्या समवेत जे काही मित्र परिवार आलेला आहे त्यांचंही स्वागत, अभय राजे पठारे आणि त्याचबरोबर शेखर काळभोर, आपलंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत। आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज, खेळ रंगलाय काय, प्रत्येक सामना रोमहर्षक झालाय। ओ बिग हिट केलाय, बिग हिट बिग हिट बिग हिट, सामन्याचं समीकरण बदलून टाकणारा षटकार, फटका असा धुआधार हा गेला षटकार। युवा नेते सन्माननीय सुरेंद्र दादा पठारे यांचा दणदणीत षटकार। नरसिंग सिंग इज किंग, काय जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी आतापर्यंत केली आहे नरसिंगनं। चेंडू खेळला एकूण 8, 18 धावांवरची नाबाद आहे। 7 चेंडू 7 धावांची गरज, मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी आवश्यक। निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे संघाला आणि हा चेंडू मात्र डॉट, निर्धाव। शेवटचे चेंडू शिल्लक 6, बनवायच्या 7, कंपल्सरी चेस। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली। सन्माननीय पप्पू शेठ गरुड चिटणीस भाजपा पुणे शहर यांच्याकडून ओहोर संपली। सहा चेंडू 7 धावा, दहिवडी मान वर्सेस पुणे, निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे वर्सेस निहाय इलेवन दहिवडी मान यांच्यातील रंगलेला सामना। शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज। जबरदस्त खेळ शेवटपर्यंत रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलीच ही सेमी फायनलची लढत आपण अधिकारी पाहतोय, शेवटच्या षटकापर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळते। कराडी वॉरियरचे कॅप्टन आहेत माऊली पठारे आणि त्याचबरोबर काय भैरवनाथ इलेव्हनचे कॅप्टन आहेत ऍडव्होकेट सचिन पठारे। 6 चेंडू आणि 7 धावांची गरज, जिंकण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आवश्यक। बेस्ट फिनिशर संदेश पार्टे मैदानाच्या आतमध्ये आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नरसिंग, त्याची बॅट पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे आणि 6 चेंडू 7 धावा पुणे संघाला जिंकण्यासाठी आवश्यक। ओ सिंगल नक्कीच घेतली जाते, कव्हरच्या दिशेला संदेशने चेंडूला खेळून काढलंय, शतरक्षक चेंडू वरती येतोय, फक्त सिंगल एक धाव। शेवटचे चेंडू शिल्लक 5, बनवायच्या 6 धावा। 5 चेंडू 6 धावा, 6 धावा 5 चेंडू, सामना रोमहर्षक, सामना अटीतटीचा। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कोणता, येणारे 5 चेंडू आणि त्या 5 चेंडू नंतर प्रत्येकाला त्याचं उत्तर मिळणार आहे। 5 चेंडू 6 धावा जिंकण्यासाठी आवश्यक। गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तयार, सिंगल घेतली गेली आहे, गॅप मध्ये चेंडू आहे, दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल।
आणि ही दुसरी धाव पूर्ण। शेवटचे चेंडू शिल्लक, चार चेंडू चार धावा। मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ वाजवा सामन्यासाठी, कारण की या सामन्याची भविष्यवाणी देखील करणे कठीण। चार चेंडू चार धावा, काय सामना रंगतोय सेमी फायनलचा। गॅलरीज गच्च भरलेल्या आहेत, प्रेक्षक मोठ्या संख्येने नक्की हजर आहेत। सर्वांचा आमच्या चंदन नगर वॉरियर्स आयोजक सन्माननीय पप्पू शेठ गरुड, चिटणीस भाजपा पुणे शहर, हार्दिक हार्दिक स्वागत। सामना रोमहर्षक रंगतदार, अटीतटीचा, चार चेंडू आणि चार धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक। गोलंदाज वसीम गोलंदाजी मार्गवरती आहे, स्ट्राइक दिशेला नरसिंग, जबरदस्त स्फोटक फलंदाजी आतापर्यंत केली आहे। आणि आज बरोबर बॅट ची कडा, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा, चेंडूला अडवलं जातंय, नक्कीच आपण त्या ठिकाणी पाहतोय। धाव फलक जर पाहिलं, आता शेवटचे चेंडू शिल्लक तीन आणि जिंकण्यासाठी मात्र एका धावेची गरज जिंकण्यासाठी आवश्यक, तीन चेंडू शिल्लक आहेत। तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज, सेमी फायनल क्रमांक एक। रंगतदार आपल्याला पाहायला मिळाली, बॅटची कडा घेतलीये आणि त्यानंतर मात्र चेंडू सीमारेषेच्या दिशेला जाताना आपल्याला पाहायला मिळाला। एक धाव वाचवायची, एक दैवडी मान सातारा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय धनकवडी पुणे। ओ सुरेख चेंडू टाकला गेलाय, सामना मित्रांनो संपलेला नाहीये, कंपल्सरी चेस आहे, दोन चेंडू एका धावेची गरज निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे संघाला जिंकण्यासाठी आवश्यक। आमच्या सुनील चौधरी पाटील हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, आपलेही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। दोन चेंडू एका धावेची गरज, संदेश पार्टे बेस्ट फिनिशर, स्ट्राईकच्या दिशेला गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय वसीम। ओ हा चेंडू देखील आपण पाहतोय विकेट असेल, विकेट असेल, संदेश पार्टीला परतावं लागेल। एक चेंडू आणि एका धावेची गरज, संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी। आता कसं वाटतंय कंपल्सरी चेसचा नियम आहे, एक चेंडू एका धावेची गरज। प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर परत एकदा जोरदार टाळ या सामन्यासाठी। एक चेंडू एका धावेची गरज जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आवश्यक। खराडी चषकातील प्रत्येक सामना रोमहर्षक होतोय, रंगतदार होतोय। आणि पहा पहिली सेमी फायनल किती रोमहर्षक होताना आपल्याला पाहायला मिळते। एक चेंडू एका धावेची गरज, सातारा विरुद्ध पुणे, पुणे विरुद्ध सातारा, निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे संघ करतोय फलंदाजी। तर निहाय इलेवन मान दैवडी हा संघ नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये करतोय शतरक्षण। सामना रोमहर्षक रंगतदार, शेवटचा चेंडू शिल्लक, एक चेंडू एका धावेची गरज, दर्शक मोठ्या संख्येने हजर, एका चेंडूवरती कळेल की फायनलला अगदी कोण जाऊन पोहोचताय। रोमहर्षक रंगतदार अशा प्रकारची लढत आपण या ठिकाणी पाहतोय। लाईट बॉल टू गो, एक चेंडू एका धावेची गरज जिंकण्यासाठी आवश्यक। खेळ रंगतोय, जबरदस्त अशा प्रकारे रंगलाय, काय सामना झालाय। एक चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र एका धावेची गरज, हा एक चेंडू सांगून जाईल फायनलला कोण पोहोचलाय। लाईट बॉल टू गो, आणि आज बरोबर चेंडू सीमापार आणि निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे
पाहुनी मौका हा मारलाय चौका नगर सेवक सन्माननीय योगेश मुळीक यांचा सनसनीत चौकार नाम सुन के फ्लावर समझे क्या फायर है मैं निलेश दादा भिंताडे स्पोर्ट क्लब धनकवडी पुणे फायनल ला जाऊन दाखल जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला मी धन्यवाद देईल दहिवडी सातारा न्याय इलेवन. आपण जी फायटिंग केली आहे नक्कीच कौतुकास्पद होती. आपलं देखील हार्दिक आभार अभिनंदन विशाल कांबळे आणि संपूर्ण टीमचं हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन. काय खेळ केला शेवटच्या चेंडू पर्यंत रंगणारा खेळ क्रिकेट रसिकांनी पाहिला आणि पुणे संघानं गाठली आहे अंतिम फेरी.